नाशिक मधून आता एक मोठी बातमी. नाशिकात जागा वाटपाआधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचा नावाचा ठराव करण्यात आल्यानं परस्पर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. माजी आमदार नितीन भोसले आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आमची जी काँग्रेस पक्षाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा स्पष्टपणे ठरलं आहे की नाशिक मध्येची जागा ही कोणत्याही पद्धतीने काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे आणि तसा आमच्याही पार्टी लेवलला ठराव झालेला आहे. नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मध्ये नाशिक मध्यासाठी माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिमसाठी सुधाकरजी बडगुजर जिल्हा प्रमुख यांचा त्यांच्या पक्षाने ठराव केला, त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत. अजून स्टेट लेवलवरती कोणता मतदारसंघ कोण लढणार, शिवसेना लढणार, काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट लढणार, याचं माझ्या माहितीप्रमाणे अजून त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. नाशिक मधून आता एक मोठी बातमी. नाशिकात जागा वाटपाआधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचा नावाचा ठराव करण्यात आल्यानं परस्पर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. माजी आमदार नितीन भोसले आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आमची जी काँग्रेस पक्षाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा स्पष्टपणे ठरलं आहे की नाशिक मध्येची जागा ही कोणत्याही पद्धतीने काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे आणि तसा आमच्याही पार्टी लेवलला ठराव झालेला आहे. नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मध्ये नाशिक मध्यासाठी माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिमसाठी सुधाकरजी बडगुजर जिल्हा प्रमुख यांचा त्यांच्या पक्षाने ठराव केला, त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत. अजून स्टेट लेवलवरती कोणता मतदारसंघ कोण लढणार, शिवसेना लढणार, काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट लढणार, याचं माझ्या माहितीप्रमाणे अजून त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.